जनसन्मान सभेची सुरुवात झालेली आहे. अजित पवार यांनी नुकतीच दिंडोरी विधानसभा मतदारसंघामध्ये संपूर्ण जनसन्मान योजनेच्या सभेची संपूर्ण सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि नरहरी झिरवळ या विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत आणि विधानसभेचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत त्यांच्या मतदारसंघातून या संपूर्ण जनसन्मान सभेला सुरुवात झालेली आहे. आमदार महोदय, खरं तर आता पक्ष दोन गटामध्ये सामील झालेला आहे आणि त्यानंतर आता स्वतः तुमच्या पक्षाचे अध्यक्ष असलेले अजित पवार हे तुमच्या मतदारसंघात येऊन जनसन्मान यात्रेचा संपूर्ण शुभारंभ करतात, किती विश्वास वाटतो तुम्हाला पुन्हा निवडून येण्याबद्दल? आता या उपस्थितीवरून तुम्ही अंदाज लावायचा आणि त्यांनी वाचलेले जे कामं आहेत ते किती संवेदनशील, किती गरजेचे आहेत त्याच्यावरून अंदाज म्हणण्यापेक्षा परफेक्ट अजितदादा निवडून येतील, अजितदादांचा ग्रुप निवडून येईल. खरं तर आता आपण पाहतोय की शरद पवार यांच्याकडे अनेक पक्षातले तुमच्या पक्षातले जे नेते मंडळी आहेत त्यांचा जाण्याचा ओढा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. तुमच्या घरातून देखील गोकुळ झिरवळ जे तुमचे पुत्र आहेत ते शरद पवारांच्या गटात गेलेले आहेत, त्यांच्याकडे त्यांनी तिकीटसुद्धा मागितलं. नाही, ओढा हे तुम्ही म्हणता, आता माझा पोरगा आणि मी रोज बरोबर असतो तेव्हा तो कधीच त्यांनी त्याची इच्छा व्यक्त केलेली नाही. त्याला कोणी सांगितलं असेल, त्याच्या मनाने सांगितलं का कोणी सांगितलं, पण त्याला मी विचारलं का बाबा खरं तुझ्या मनात आहे का, बघू म्हणे. आता त्यानं बापाला चॅलेंज करणं, तो तसा मी त्या दिवशी बोललो का मी त्याचा बाप आहे त्याच्यामुळं मला खात्री आहे ना का मी सांगेल तसा राहील. तो संभ्रम उगीच तयार करण्यापेक्षा मी म्हणेल तसं तो करेल. परंतु आज सकाळीच त्यांच्याशी बातचीत झाली आमची, तर त्यावेळेस ते म्हणाले की मी अजून देखील शरद पवार गटामध्ये आहे, त्याचमुळे मी या संपूर्ण जनसन्मान यात्रेला देखील सामील झालेलो नाही आहे, मला तिकीट भेटेल ही त्यांची आशा आहे, त्यांनी बोलून दाखवलं. रात्री येतेच बांधून गेला आहे मला वाटते, तोच बांधून गेला आहे. मी पहाटे आलो तुम्हाला मी सगळ्यांना सांगितलं माईकवर का मी लेट आलो आणि दादा पुढं आले, पण हे मग सगळं कोणी केलं? त्याने आणि त्याच्या दोस्तांनी, त्या आमचे संदीप भाऊ असतील, गोतरणे वगैरे, ह्या नितीन असेल, राजू भाऊ असेल किंवा सुदाम पवार असतील, गोपीनाथ पाटील असतील, असे सगळ्यांनी मिळून ते केलं आहे. त्याच्यामुळं ते राजकारणातलं आजचं तरी सांगता येत नाही दादा. गोकुळ झिरवळ हे संभ्रम निर्माण करतात, संभ्रम करतो का काय करतो तर कदाचित काय असेल त्याच्या डोक्यात मला माहीत नाही, पण मला खात्री आहे का तो माझा मुलगा आहे. बाबातराम यांनी एक टीका केली आहे शरद पवारांवरती की शरद पवार हे पक्ष फोडले, त्यांनी नेतेमंडळी फोडली, ते आता घरसुद्धा फोडायला लागलेत, कारण की त्यांच्या घरामध्येसुद्धा भाग्यश्री अत्राम ह्या देखील निवडणुकीकरता तुतारी गटाकडनं त्यांनी त्यांचे विचार मांडलेत. मी माझा विचार असा मांडला का तो माझा आहे, माझं घर नाही फुटलं नाही. त्यांच्या वक्तव्याबद्दल काय वाटतं, शरद पवार हे घर फोडतात? नाही, माझं नाही म्हणणं, त्यांनी काय सांगितलं असेल त्यांचं म्हणणं त्यांच्याजवळ. माझं घर कोणीही फोडायला निघालं तर मी घर फुटू देणार नाही, एवढी खात्री आहे. तू गोकुळ झिरवळ आज तुमच्या या सगळ्या सभेमध्ये अथवा तुमच्या यात्रेमध्ये कुठेही सामील झाला नाही, तुम्ही अजित पवारांबरोबर स्टार्ट टू एंडपर्यंत आहात आता सभेपर्यंत. असेल आता उद्या आजचा कार्यक्रम सक्सेस झाला, उद्याचा कार्यक्रम आमचा 9 ऑगस्ट आदिवासी जागतिक दिन जो आम्ही साजरा करतो त्याची पूर्वतयारी म्हणून कदाचित तो मुंबईला गेला असेल, कारण त्याचा बाप 5 वर्षापासून विधानसभेत विधानभवनात 9 ऑगस्ट साजरा करतो. आणि आत्ता मी डिक्लेअर केल्याप्रमाणे त्याच्या बापानं ह्या सगळ्या अजितदादा असेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या मागं लागून पहिल्यांदा 9 ऑगस्टची सुट्टी डिक्लेअर केली, त्याचं पत्र मला आत्ता आलं. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते नरहरी झिरवळ जे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत आणि दिंडोरी या विधानसभा मतदारक्षेत्रामधून आमदार आहेत. त्यांचं म्हणणं आहे की माझ्या घरामध्ये कोणतीही फूट पडलेली नाही आहे, गोकुळचा बाप मी आहे, त्यामुळे माझं जे मत आहे तेच गोकुळ ऐकणार. कदाचित गोकुळ या सगळ्या संदर्भात, गोकुळ झिरवळ या सगळ्या संदर्भात संभ्रम निर्माण करतात आहेत असं मत जे आहे ते नरहरी झिरवळ यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिजनलिस्ट मंगेश अक्षय मंकणी, TV9 मराठी, दिंडोरी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.